पण प्रश्नाच्या सुरुवातीला तीन शब्द दिलेले असतात. प्रश्नाच्या सुरुवातीला तीन शब्द दिलेले असतात, त्यांचे ते काही वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करावे. त्या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला तीन पदं दिलेली असतात आणि एखादं वैशिष्ट्य त्यामध्ये असत. उदाहरणार्थ फळं असतील, ते फुलं असतील, प्राणी असतील, खोड असतील, किंवा एखाद्या आजाराविषयी त्याच्या लक्षणावरून साधर्म्य दाखवणारे काही घटक असतील. तर तीन घटकामध्ये जे साम्य आहे ते साम्य असणारा चौथा घटक आपल्याला पर्यायातून निवडायचा असतो. आणि हा जो घटक आहे, साधारण तीन प्रश्न, दोन ते तीन प्रश्न दरवर्षी आपल्याला यावर विचारले जातात. शब्द या टॉपिक खाली आतापर्यंत दोन प्रश्न दरवर्षी विचारले गेले आहे. आता आपण पाहूया, आपल्याला ज्या वेळेस वैशिष्ट्य असणारे, वैशिष्ट्यामध्ये साम्य असणारे गट एकत्र करायचे असतील तर काही पूर्वज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. कोणकोणतं पूर्वज्ञान असलं पाहिजे? तर आपल्याला पहा, जर बुद्धिमत्तेमध्ये जर आपल्याला चांगले मार्क पाडायचे असतील तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, तुम्ही मराठी आणि गणित या दोन विषयांचा अभ्यास जर सुव्यवस्थित केला, त्यातले संबोधन सुव्यवस्थित समजून घेतले, तर बुद्धिमत्तेचा 70% अभ्यास तुमचा त्या ठिकाणी होणार आहे. इथं सुद्धा मराठी असेल, मराठीचे जे संबोध आहे त्यावर आधारित अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. मराठीचे तुम्ही जर समोर क्लिअर स्पष्ट ठेवले, त्या ठिकाणी समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी असतील, वाक्प्रचार असतील, ध्वनी असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, जोड अक्षर असतील, जोड शब्द असतील, याचा अभ्यास आपण जर लक्षपूर्वक केला तर हा प्रश्न तुम्हाला सोपा जाणार आहे. दुसरी गोष्ट, तिसरी आणि चौथी याचं परिसर अभ्यासाचं जे पुस्तक आहे ते आपण सुव्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या जवळ आपण परीक्षेमध्ये प्रश्न चुकीचा आलेला नसतो, तो कदाचित चौथीच्या तिसरीच्या पुस्तकातला किंवा तुमच्या पाचवीच्या पुस्तकातला, पाचवी चौथी आणि तिसरी तीनही तुमची पुस्तकं जी आहेत परिसर अभ्यासाची, तर ती संदर्भ पुस्तकं म्हणून त्याला आपण वाचणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये जे सामान्य ज्ञान आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये सण उत्सव आजार किंवा सामाजिक जीवन जगत असताना अनेक घटकांशी आपला येणारा संबंध यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. तर आपल्याला ज्ञान मिळालंय, त्याचं आकलन झालं का, त्याचं आपल्याला उपयोजन करता येईल का, हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, जर आपण त्या शिकत असताना समजून घेतल्या, विचार शिक्षकांना वेळोवेळी प्रश्न विचारले, तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याला अजिबात होणारा नाही. त्यामुळे पहा, वैशिष्ट्याने साम्य असणार काही घटक या ठिकाणी घेतो, सगळेच घटक आपल्या इथे गेला घटक आहे, परंतु काही ठळक घटक आपण या ठिकाणी घेऊ. आता सूर्यमालेतील ग्रह असतात, या ठिकाणी सूर्यमालेतील ग्रह कोणकोणते आहेत? बुध आहे, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून. तसे लक्षात ठेवणार आहे आपण. आता प्लुटो पण होता, परंतु प्लुटो हा ग्रहाची व्याख्या पूर्ण करू शकत नसल्यामुळे आता तो पकडत नाही. पूर्वी आपण 8 ग्रह पकडायचो आणि कदाचित पर्यायमध्ये येताना तो प्लुटो येतो, परंतु प्लुटो हा आता ग्रह नाही. ग्रहाची जी व्याख्या आहे त्या सर्व लक्षणं तो पूर्ण करत नाही, म्हणून तो ग्रह मालक आपण त्याला पकडत नाही. आता हे लक्षात ठेवताना सुद्धा क्रमाने येतात बरोबर, बुधवार, वारंवार लक्षात ठेवले आपण, बुधवार, शुक्रवार, नंतर रविवार म्हणून जायचं, रविवार पृथ्वी समजायचं, नंतर मंगळवार, नंतर गुरुवार, पुढं गुरुवार झाले की शनिवार, एक वार आलेले आणि युरेनियस आणि नेपच्यून हे शेवटी आलेले आहेत. हे सात आपले पाठ असले पाहिजेत. गटात न बसणारा या ठिकाणी कधी कधी कसे प्रश्न विचारले जातात,
ग्रह जे लिहिलं जातं त्याच्यामध्ये चंद्र दिला जातो. चंद्र याला आपण ग्रह म्हणू शकत नाही, उपग्रह आहे. सूर्य दिला जातो तो तारा आहे, तो त्यामध्ये आपण पकडू शकत नाही. इतर ग्रहांची नावं देऊन त्यामध्ये एखाद्या उपग्रहाचं किंवा कृत्रिम उपग्रहाचं किंवा सूर्य ताऱ्याचं नाव दिलं जातं, तर आपल्याला तो व्यवस्थित ओळखता आला पाहिजे. त्यानंतर महिन्यांवर आधारित अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. महिन्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की महिन्यामध्ये मराठी महिने आणि इंग्रजी महिने दोनही आपले त्या ठिकाणी पाठ असले पाहिजे. कोणत्या महिन्यामध्ये कोणते सण येतात, राष्ट्रीय सण कोणते, आपले स्थानिक सण कोणते, कोणत्या धर्माचे सण महत्वाचे सण आहेत, हे आपल्याला सामान्य ज्ञान माहीत असलं पाहिजे. महिन्यांमध्ये आपली जी इंग्रजी महिने आहेत ते सौर कालगणनेनुसार आहेत, त्याचबरोबर आपले मराठी भारतीय महिने जे आहेत ते चांद्र कालगणनेनुसार आहेत. चांद्र कालगणनेमध्ये चांद्रमास, त्यामध्ये शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, त्यानुसार तिथी, पौर्णिमा ते अमावस्या या दरम्यानचा कालखंड, अमावस्या ते पौर्णिमा या दरम्यानचा कालखंड, याचा सुव्यवस्थित अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे. त्याचबरोबर मराठी महिने आपले पाठ असले पाहिजे. कोणत्या महिन्याचा कोणता महिना आहे आणि मराठी महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती आहे हा संबोध सुद्धा आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे. त्या तुलनेमध्ये इंग्रजी महिन्यांचे दिवस लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं आहे. तुम्ही हाताच्या बोटावर जर असं पकडलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर जे या ठिकाणी चढावर येतात ते 31 दिवसाचे महिने असतात, आणि जे गरीमध्ये किंवा खोलात येतात त्यांचे 30 दिवसाचे असतात. फक्त फेब्रुवारी हा महिना मात्र आपण 28 किंवा 29 दिवसाचा असतो. हा संभव स्पष्ट असेल तर आतापर्यंत दोन वेळा परीक्षेला या महिन्यांवर आधारित प्रश्न विचारले गेले आहेत. आपण शिवसेने बघणारच आहोत. त्यानंतर खंड, या ठिकाणी खंडांची माहिती आपल्याला असली पाहिजे. कोणकोणते खंड आहेत? आशिया, आपण ज्या खंडामध्ये राहतो तो आशिया, नंतर युरोप, आकाराने युरोप, नंतर आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अमेरिका दोन आहेत का, ऑस्ट्रेलिया आणि बर्फाने बर्फाळ जो आहे तो अंटार्क्टिका. तर अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6 हे खंड आपल्याला माहीत असले पाहिजे. कधी कधी काय केलं जातं, प्रश्न विचारतात खंडामध्ये एखाद्या देशाचं नाव दिलं जातं आणि तो देश त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हा साम्य असणारा आहे बा, अमेरिका पण आहे, दक्षिण अमेरिका आहे, उत्तर अमेरिका आहे, युरोप अमेरिका नाही, आफ्रिका पण आहे साम्य असणार, आणि फसवण्यासाठी एखाद्या देशाचं नाव देतात आणि साम्य असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे दोन देश दिसतात, परंतु ते देश नसतात. ते तो ऑस्ट्रेलिया हा खंड म्हणून त्या ठिकाणी आलेला असतो, किंवा आफ्रिका सुद्धा खंड म्हणून त्या ठिकाणी आलेला असतो. त्यानंतर भूरूपे, भूरूपे जे जमिनीवरची रूप आहे त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. आपल्या परिसरामध्ये तुम्हाला सगळी भूरूप नाही आहे, परंतु त्या ठिकाणी मैदान आपल्याला माहिती असलं पाहिजे. टेकडी जनरली आपण ज्या भागामध्ये राहतो तर आपल्याला मोठे डोंगर पाहायला भेटत नाही. समजा आपण सह्याद्रीच्या जवळ असतो तर मोठे डोंगर त्या ठिकाणी सहलीमध्ये आपण पाहतो, परंतु टेकडी मात्र आपल्याला सहज कुठेही प्रवास करताना जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाताना पाहायला भेटते. मैदान म्हणजे सपाट भूभाग, ही भूरूपे कुठली आहेत तर जमिनीवरची आहेत. तशी जलरूपे यावर आधारित सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. जलरूपेवर, जलरूपेवर प्रश्न विचारला असेल तर त्याच काही संकल्पना आपल्या पाठ असल्या पाहिजे. त्यामध्ये उपसागर, समुद्र ध्वनी, आखात, खाडी, त्याचबरोबर समुद्र, सागर, महासागर हे एक वैशिष्ट्य वैशिष्ट्याने साम्य असणारे शब्द त्या ठिकाणी विचारलेले असतात, आणि त्यामध्ये एखादा वेगळा शब्द टाकून आपल्याला गटात गटात बसणारे पद विचारले जाते. आता वातावरणाचे स्तर सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. तपांबर, पीतांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर
यावर आधारित अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्याची छानशी आकृती आहे, आपण त्या आकृतीच्या सहाय्याने तपांबर पितांबर स्वाध्यायांवर आयनांवर आणि बाह्यांवर समजून घेऊन ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. आता आपण पुढील घटकाकडे जाऊया. यामध्ये काही साम्यस्थान असणारे घटक आहेत. हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारले गेलेला आहे परीक्षेमध्ये. कंद वनस्पती कांदा लसूण बटाटे आले हे जे आहेत हे एकाच गटातले आहेत. कंद वनस्पती याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी गाजर रताळे मुळा बीज यासारखे शब्द देऊन फसवण्याचा प्रयत्न केला जातो. तर कांदा लसूण बटाटे आले हे कंद वनस्पती आहेत. पोट जर विचारलं तर रताळे मुळा गाजर बीज हे कोड प्रकारामध्ये मोडणारे आहे. जरी हे जमिनी खाली आणले आणि यांची रचना मुळासारखी दिसत असली तरी सुद्धा ते कोड आहेत हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर वेळ आणि जे प्रश्न आहे काही प्रश्न मुंबई पासून तर अगदी महाराष्ट्रातल्या खेड्यातील मुलापर्यंत त्या एकच अभ्यासक्रमावर आधारित आहे. पण विद्यार्थी जे शहरातले आहेत त्यांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे समजणं सोपे आहे. कारण आपल्या परिसरामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या आपण पाहत असतो. फक्त पाहताना त्या आपण चिकित्सकपणे पाहिल्या पाहिजेत. आता भोपळा पण पाहिलेला आहे, कारले आपल्याला माहित आहे, पडवळ. आता काही शब्द समजा पडवळ आपल्या भागामध्ये काही भागामध्ये तुम्हाला ते पाहायला पण भेटेल, परंतु जर भेटत नसेल पाहायला इथे एक लक्षात घ्यायचं की महाराष्ट्रामध्ये जे पिकतं तर हे सगळे पेड आपल्याला माहित असले पाहिजेत. आता द्राक्ष मात्र सगळ्यांना माहित असणार आहे, भोपळा कारले पडवळ द्राक्ष ज्या करण्यासाठी आपण हिरवळीची खत वापरत असतो आणि वाटतो. तर या ठिकाणी नैसर्गिक खत दिले जातात, शेणखत, लेंडी खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत आणि एखाद्या याच्यामध्ये तुमचं युरिया असेल, सुपर फॉस्फेट असेल, 10:26:26 असेल यासारखं खत दिलं जातं, अमोनियम नायट्रेट असेल. तर आपल्याला त्या ठिकाणी मानव निर्मित आणि नैसर्गिक या घटकांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा भाज्या दिलेल्या आहेत. इथं पण नाव वाचायचं सगळे नाव आपल्या परिचयाचे नाही, कारण त्या भाज्या सगळ्याच आपल्या भागात पिकतात असं नाही. पण मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे पालेभाज्या पिकल्या जातात त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला इथे अपेक्षित आहे. कटकोरी आहे, कोहळा, कोहळा तुम्ही पाहिला असेल घरामध्ये आपण बांधतो पहा, काही घरांमध्ये बांधतात. शिराळी आहे, घोसाळी जे आपण भजी करतो. तर हे सगळ्या ह्या सगळ्या काय आहेत, भाज्या आहेत. त्यानंतर एकदल धान्य याच्या बाबतीत आपल्याला थोडस डाऊट आहे, बघूया आपण. एकदल धान्य, आता एकदल धान्य म्हणजे जर ज्याची डाळ होत नाही किंवा दोन भाग होत नाही त्याला आपण एकदल धान्य म्हणतो. आपल्या जीवनामध्ये जे कार्बोहायड्रेट येतात त्यामध्ये काय आहे, गहू आहे आपल्या परिसरामध्ये होतो, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, तांदूळ आहे. याचा जर दाणा घेतलं तुम्ही तर तो फोडण्याचा प्रयत्न केला त्याचे सारखे दोन भाग होत नाही, एक अखंड भाग असतो, म्हणून त्याला म्हणतात एकदल धान्य. इथे कधी कधी द्विदल धान्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि एकदल धान्यामध्ये द्विदल धान्यामध्ये एकदल धान्य देऊन त्या ठिकाणी पर्याय तयार केले असतात
आपला अचूक पर्याय त्या ठिकाणी ओळखणं अपेक्षित असतं. त्यानंतर वैशिष्ट्याने साम्य असणारे आणखी काही घटक आपण या ठिकाणी पाहतोय. श्राव्य साधने, आता बरीचशी साधने पाहून तुम्हाला काही साधने आता मोबाईल किंवा स्मार्ट टीव्ही आल्यामुळे आता आपल्याला नाहीशी व्हायला लागलेली आहे. परंतु ज्यावेळेस आपण एखादा चित्रपट पाहतो किंवा एखाद्या प्रदर्शनावर जातो त्यावेळेस ही साधनं आपल्याला पाहायला भेटतात. आता त्यातलं जर 80-90 दशकात पाहिलं तर त्यातलं सर्वात महत्वाचं साधन होतं रेडिओ. टीव्हीचा शोध लागण्यापूर्वी रेडिओ म्हणजे सर्वांच्या प्रिय साधन होतं. रेडिओ आहे श्राव्य म्हणजे लक्षात ठेवायचं, श्राव्य म्हणजे ऐकण्यासाठी फक्त. दृक श्राव्य याचा अर्थ वेगळा आहे. दृक म्हणजे दिसणे, श्राव्य म्हणजे ऐकणे, जे फक्त ऐकण्यासाठी आपण वापरतो. ज्यांचा ज्या साधनांचा वापर करतो त्यामध्ये रेडिओ आहे, टेप रेकॉर्डर आहे, टेलिफोन आहे आणि स्पीकर्स आहे. हे श्राव्य साधने आहेत. याच्यामध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला दृक श्राव्य साधनांचं सुद्धा विचारला जातो. त्यामध्ये तुमचा टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, हे दृक श्राव्य साधनांमध्ये जातील. प्रोजेक्टर आहे. त्यानंतर वर्ष आणि महत्व, यामध्ये एक प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये नेहमी विचारला जातो त्यामुळे स्पष्ट असले पाहिजे. रौप्य, सुवर्ण, किरण आणि अमृत यामध्ये वेगळा शब्द देऊन आपल्याला त्या ठिकाणी पर्याय दिलेले असतात. आपल्याला अचूक पर्याय त्या ठिकाणी ओळखता आले पाहिजे. त्यानंतर भारतातील उपऋतू आपल्याला माहीत असले पाहिजे. आपल्याला मुख्य ऋतू आहेत माहीत, परंतु उपऋतू सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहीत असले पाहिजे. आता मुख्य उपऋतू कोणकोणते आहेत? वसंत आहे, ग्रीष्म आहे, वर्ष आहे, शरद आहे, हेमंत आहे आणि शिशिर आहे. कधी कधी मराठी एखादा महिना याच्यामध्ये दिला जातो आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऋतू साम्य असणारा गटातील ऋतू ओळखण्यात सांगितलं जातं. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. त्याच पद्धतीनं विज्ञानाचे काही प्रश्न असतात. त्यामध्ये जीवनसत्व जे आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे. मराठीमध्ये कधी कधी नावं असतात, याला अ म्हणतात, बी, प, सी, क, डी, ड, इला इच म्हणू आपण आणि याला की. अशाही नावाने मराठी किंवा इंग्रजी नावाने त्या ठिकाणी जीवनसत्व विचारली जातात. आपण लक्षात ठेवायचे जीवनसत्व लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. ए बी सी डी ई पर्यंत ते एकच आहे आणि त्यानंतर आणखी एक लक्षात ठेवायचं की नंतर यांचे उपप्रकार आहेत. परंतु आपल्याला जनरल उपप्रकारांपेक्षा मुख्य प्रकार विचारले जातात. अ ब क ड ई आणि के. त्यानंतर पा, बऱ्याच वेळा दोन प्रकारच्या संस्था क्षेत्रामध्ये आपल्या पचन संस्था आणि श्वसन संस्था. तर पचन संस्थेवर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर इथे मी श्वसन मुद्दाम श्वसन संस्थेचा या ठिकाणी प्रश्न आपण घेतलेला आहे. श्वसन संस्था म्हणजे श्वसन करण्यासाठी कोणकोणते ऑर्गन आपले काम करतात, अवयव काम करतात. इंटरनल ऑर्गन आहेत, काही एक्सटर्नल ऑर्गन आहेत, म्हणजे आंतरिक आहेत, काही इंद्रिय आहेत, नाक आहे, श्वासनलिका आहे, फुफ्फुसे आहे, श्वासपटल आहे आणि वायुकोश आहे. श्वसन संस्था म्हटलं तर ती इथे आणि इथंच तुम्हाला कधी कधी पचन संस्थेच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जातो. पचन संस्थेमध्ये लक्षात ठेवायचं, ब्रासिका आहे, जठर आहे, छोटे आतडे आहे, मोठे आतडे आहे. तर आपण त्याचा अवयवांचा जर अभ्यास केला तर हा प्रश्न आपला सुटत नाही. मी तर हा एक प्रश्न लक्षात ठेवा, शर्करा म्हणजे शर्करा आपण साखर म्हणतो. तर त्यांचे प्रकार आहे सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज आणि ग्लुकोज. जनरली ग्लुकोज हा प्रकार तुम्हाला माहीत आहे. पण जर आपल्याकडे कधी ग्राउंडवर चक्कर वगैरे एखाद्या मुलाला आले तर पटकन त्याला आपण काय देतो, ग्लुकोज देतो. तर ते सुद्धा चार प्रकार आहेत. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज आणि ग्लुकोज. तर हे जे आहे ते वैशिष्ट्य आणि साम्य असणारे घटक आहेत. असेच घटक आपण तुमच्या तिसरी चौथीच्या ज्या परिसर अभ्यासमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही शोधणं अपेक्षित
आहे आणि प्रश्न तयार करायला शिकले पाहिजे म्हणजे प्रश्न तयार करणे हे सुद्धा आलं पाहिजे आपल्या पूर्वज्ञानासाठी आपली जी प्रश्न पिढी आहे ते आपण तयार करून ठेवली पाहिजे म्हणजे आपल्या या ठिकाणी आपण सुव्यवस्थितपणे या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो आता पुढे जाऊया आपण पण बऱ्याच वेळा या मुलांना चिंता प्रश्न विचारले गेलेले आहेत वैशिष्ट्याने साम्य असणारे घटक यामध्ये संसर्गजन्य रोग जे आहेत संसर्ग म्हणजे स्पर्शाने हवेमार्फत जे पसरतात त्यांना आपण म्हणतो संसर्गजन्य रोग आता कोणकोणते आहेत काही हवेमार्फत पोस्ट पत्र असतात काही पाण्यामार्फत काही अन्न पदार्थांमार्फत काही कीटकांमार्फत आणि काही संपर्क किंवा स्पर्शाने आता आपल्याला या स्वरूपात वर्गीकरण करता आले पाहिजे हवेमार्फत कोणकोणते पसरतात तर फ्ल्यू किंवा त्याला काय म्हणतो तुम्ही ताप म्हणतात त्याचबरोबर क्षयरोग त्याला टीबी टीबी असंही नाव आहे तर त्याचा सुद्धा प्रसार हवेमार्फत होतो स्वाईन फ्लू नावाचा आजार याविषयी आपण नेहमी ऐकत असतो टीबीला वगैरे तर तो सुद्धा हवेमार्फत पसरतो तुमचं सर्दी खोकला हे सुद्धा आकार हे सुद्धा आजार जे आहेत ते हवेमार्फत पसरणारे आहेत त्याचबरोबर घटसर्प हे सर्व हवेमार्फत पसरणारे आहेत आता दुसरे जे आहेत ते पाण्यामार्फत पाण्यामार्फत कोणकोणते पसरतात विषमज्वर कॉलरा फुला आणि काविड हे जे आजार आहेत ते पाण्यामार्फत पाण्यामार्फत पसरतात त्यामुळे आपल्याला नेहमी शाळेमध्ये सांगितलं जातं की पाणी उकळून प्यावे त्याचं कारण हे आहे आपण जर उकळून आणि स्वच्छ पाणी घेतलं निर्जंतुक पाणी घेतलं तर विषमज्वर कॉलरा फुला काविड यासारखे आजार आपल्याला होणार नाही त्याचबरोबर अन्न पदार्थांमार्फत आपण शाळेच्या परिसरामध्ये किंवा यात्रेतील पदार्थ खातो आणि ते खाताना त्याच्यावर अन्न पदार्थांमार्फत सुद्धा काही आजार आपल्याला पसरतात त्यामध्ये कोणकोणते आजार आहेत विषमज्वर आहे गॅस्ट्रो आहे भगवन आहे व अन्न पदार्थांमार्फत आजार होऊ नये यासाठी आपल्याला हे माहित असलं पाहिजे की अन्न पदार्थ उघड्यावरचे खाऊ नये यामुळे आपल्याला विषमज्वर होऊ शकतो गॅस्ट्रो होऊ शकतो हार्मोन होऊ शकतो जनरली त्याच्यातले पोटाचे आजार तुम्हाला अधिक अन्न पदार्थांमार्फत होऊ शकतात त्यानंतर कीटकांमार्फत कीटक म्हणजे तुमचं डास आहे भेगून आहे किंवा इतर काही कीटक आहे तर त्यांच्या मार्फत काही आजार होतात त्यामध्ये मलेरिया मुख्यत्वे किंवा डेंग्यू आता सध्या हा डेंग्यू आजार हा तुम्ही पाहिला असेल आपल्या आसपास अनेक पेशंट ज्यावेळेस आपण जातो दवाखान्यामध्ये तर डॉक्टर सांगतात डेंग्यू आहे आणि ती शिकवली राहिलेली आहे तर हा सुद्धा आजार कशामार्फत होतो कीटकांमार्फत होतो डासांमार्फत होतो हत्ती रोग आहे मलेरिया चिंता डेंग्यू हत्ती रोग हे कीटकांमार्फत होणारे आजार आहेत त्यानंतर संपर्क किंवा स्पर्शाने संपर्क किंवा स्पर्शाने पहा खरोखर नायका आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या दोन म्हणजे 2021-22 टीव्ही 21-22 या 2-3 वर्ष ज्या आजाराने आपल्याला हदरवून सोडलं होतं तो कोरोना हा सुद्धा स्पर्शाने होऊ शकतो तर या ठिकाणी खरूर नायका आणि कोरोना लक्षात घ्यायचंय पहा आपल्याला बरोबर लक्षात राहिलं पाहिजे हवेमार्फत पाण्यामार्फत अन्न पदार्थामार्फत आणि कीटकांमार्फत संपर्क स्पर्शाने तर असे संसर्गजन्य रोगांमध्ये वैशिष्ट्याने साम्य असणारे बरोबर आपल्याला ओळखता आले पाहिजे आता अशी माहिती तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी परिसर अभ्यास या सर्व त्याचबरोबर मराठीचे व्याकरणावर आधारित काही प्रश्न या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे अधिकची माहिती तुम्ही संदर्भीय पुस्तकामध्ये पाहू शकता आता प्रत्यक्ष परीक्षेला जे जे प्रश्न 2017 पासून 2024 पर्यंत विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत
प्रश्नांच्या सुरुवातीला या ठिकाणी अशी प्रश्न असते, प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिली आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटाचा पद खाली दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. अशा शैक्षणिक प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. कधीही पर्याय पाहिजे ठिकाणी एक प्रश्न मी वाचतो, मोठे आतडे जखर लहान आतडे जो फेब्रुवारी 2017 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. या प्रश्नामध्ये पहा तीन साधर्म असणारे शब्द पाहिजे. आपण यापूर्वीच पाहिलं होतं पहा अन्न त्या ठिकाणी पचन संस्था हा घटक आपण पाहिला होता. तर त्यामध्ये आपण मोठे आतडे जठर आणि लहान आतडे हे आपल्या पचन संस्थेच्या संदर्भातले शब्द आहेत. आणि खाली पैकीगत शब्द पाहिला तर सुरुवातीचा जो ग्रासिका शब्द आहे हा शब्द यामध्ये या गटामध्ये बसू शकतो. साधर्म्य असलेला वैशिष्ट्य साधता असलेला शब्द कोणता आहे तर ग्रासिका आहे. पर्याय क्रमांक एक व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक एक ला बोध करायचा आहे. तसेही वाचताना चारही पर्याय अभ्यासल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही. आता इथं योगायोगाने पहिलाच पर्याय आला होता, परंतु बऱ्याच वेळा पहिला पर्याय हा तुम्हाला फसवण्यासाठी दिलेला असतो. चारही पर्याय आधी वाचायचे आणि नंतरच आपलं उत्तर निश्चित करायचं. आता श्वासपटल बाद पद्धतीने जर केलो आपण तर श्वासपटल होऊ शकत नाही, कारण श्वसन संस्थेशी निगडीत आहे. हृदय होऊ शकत नाही, हृदय आणि आपण पचन संस्था असा संबंध होऊ शकत नाही रुग्णाचा नंतर. त्या ठिकाणी ग्रासिका युक्त बरोबर आहे. त्यानंतर हा प्रश्न एक आपल्याला नव्या आपल्या देशातील नव्या आपल्या राज्यातील नव्या पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी नद्या या सगळ्यांची संपदा आपण स्पष्ट असले पाहिजे. हा 2017 ला कुठे विचारला गेला आहे का, फेब्रुवारी 2017 गंगा दिलेली आहे, महानदी दिलेली आहे आणि गोदावरी दिलेली आहे. विचार केला तुम्ही याच्यावर बऱ्याच मुलांना याचं उत्तर येत असणार आहे. काय साम्य आहे सर्वांमध्ये, तर या सर्व नद्याच्या आहेत ज्या पूर्व वाहिनी आहेत. भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागराला काही जाऊन मिळतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर या सगळ्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारे आहेत. गंगा पूर्ववाहिनी आहे, महानदी पूर्ववाहिनी आहे, गोदावरी सुद्धा पूर्ववाहिनी आहे. आपल्या महाराष्ट्रातून गोदावरी गेली आहे. आणि खाली जर पर्याय पर्याय पाहिजे आपण तर नर्मदा ही सुद्धा पूर्ववाहिनी आहे. कावेरी कावेरी मात्र पश्चिम वाहिनी आहे. तापी जी आहे ती सुद्धा पूर्ववाहिनी आहे. साबरमती सुद्धा पूर्ववाहिनी आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी अचूक उत्तर आहे. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. 2017 प्रश्न आपण पाहिले. आता 2018 आणि 2019 ला या ठिकाणी विचारले गेलेले प्रश्न पाहूया. प्रश्न तोच आहे. प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. आता इथे काय दिले का, मेंदू आहे, फुब्बुसे आहे आणि हृदय आहे. आता तीनही शब्द वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की हे काय आहे, आंतरेंद्रिय आहे. उघड्या डोळ्याने आपल्याला हे दिसत नाही, शरीराच्या आत असतात. मग आता खाली पाहूया आपण की आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो, हात उघड्या डोळ्याने पाहू शकतो, यंत्रून पाहू शकत नाही, पाय उघड्या डोळ्याने पाहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी उत्तर कोणता असणार आहे, यकृत. कारण यकृत हे आंतरेंद्रिय आहे आणि गटात बसणार आहे. पर्याय क्रमांक तीन फेब्रुवारी 2018 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतर फेब्रुवारी 2019 चा प्रश्न काल या हे आपण आत्ताच अभ्यासलो होतो, संसर्गजन्य रोग. त्यामध्ये खरुज, पडसे, नायका या गटामध्ये बसणारा शब्द आपल्याला विचारला होता. तर हे स्पर्शाने संसर्ग होणारे रोग आहे. त्यामध्ये गोवर हा येऊ शकतो. आपण शिवतार कॉलरा जुना पाहिले होते, हे पाण्यामार्फत होतात.
आणि गोवर हा मात्र स्पर्शाने होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन फेब्रुवारी 2019 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यानंतर आपण पुढचे प्रश्न पाहूयात. 2020 ला कोणते प्रश्न विचारले आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. घटक बसणारे पद खाली दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. लोखंड आहे, विटा आहे आणि वाळू. लोखंड, विटा, वाळू म्हटलं की आपल्या लक्षात येतं की हे मानवनिर्मित आहे. आता खाली कापूस दिला आहे, कापूस आपण मानवनिर्मित नाही, वनस्पती आहे. कोळसा खाणीमध्ये आढळतो, धागा आणि सिमेंट. आता धागा आणि सिमेंट हे साम्य असणारे आहेत, परंतु हे सगळं साहित्य कशाचं आहे तर इमारत बांधकामाचं आहे आणि धागा हे साधन मात्र कापड विणण्याचं आहे. म्हणून इथं उत्तर काय येईल, सिमेंट. दोन पर्यायांमध्ये जवळच साम्य असतं आणि त्यातनं योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो. फेब्रुवारी 2020 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मे 2021 ला विचारलेला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 8 यामध्ये साखर, मीठ, धुण्याचा सोडा. आता या तीनचं जर निरीक्षण केलं आपण की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातले पदार्थ आहेत तर हे विद्राव्य आहेत, 100% विद्राव्य. साखर टाकली तर ती पूर्णपणे विरघळून जाते, मीठ टाकलं तर ते पूर्णपणे विरघळून जातं, धुण्याचा सोडा आपण पाण्यात टाकला तर तो पूर्णपणे विरघळून जातो. या ठिकाणी तुरटीची पूड, हळद पूड, तेल आणि वाळू असे चार पर्याय दिले. आता बात पद्धती जर गेलो आपण, वाळू पाणी विरघळू शकत नाही, तेल पाण्यात विरघळू शकत नाही, हळद पूड ही सुद्धा पूर्णपणे पाण्यात विरघळू शकत नाही. या ठिकाणी तुरटीची पूड ही मात्र पूर्णपणे पाण्यात विरघळते. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. 2022 ला विचारलेले प्रश्न आहेत. जुलै 2022 कोरोनामुळे आपल्याला इथं फेब्रुवारी काय झाले, जुलै आलं म्हणजे आपल्याला समजतंय की त्या ठिकाणी कोरोनामुळे परीक्षा जुलै मध्ये झाल्या होत्या. जुलै 2022 हा प्रश्न आहे. यामध्ये शब्द आहेत का होय भान, लग्न कार्य, शेतीवाडीने. आता सांगितलं की तुमचा मराठी आणि गणिताचा अभ्यास जर व्यवस्थित असेल तर बुद्धिमत्ता हा पेपर तुम्हाला सोपा झाला आहे. आता हे सगळे काय आहे, जोड शब्द आहे. आता उत्तर पाहूया आपण. पूर्ण भरण, मुळात हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे. पर्याय बाजवी, बोल भांडार, हा पण शब्द बेल भांडार, हा पण बेल भांडारा असा शब्द आहे. कामचुकार हा शब्द आहे, हा जोड शब्द नाही. या ठिकाणी जोड शब्द एकच आहे, जर तर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्यांचं उत्तर असणार आहे. जुलै 2022 ला हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतर जुलै 2022 ला 57 क्रमांकाचा प्रश्न होता. शत्रू, दुश्मन आणि वैरी या गटामध्ये बसणारा शब्द आपल्याला शोधायचा होता. त्याच्यामध्ये मोकू दिलाय, देवेश दिलाय, चंद्र दिलाय आणि विठू दिलाय. मराठीतील समानार्थी शब्दावर आधारित अतिशय सोपा हा प्रश्न विचारलेला होता. षड रिपू, रिपू हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. वैरी याचा समानार्थी शब्द आहे रिपू. म्हणून पर्याय क्रमांक 4 जुलै 2022 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. गटात बसणारे पद खाली दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. या ठिकाणी फेब्रुवारी 2023 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता पहा काय दिले तिथं, तबेला, कुराडे आणि गोठा. पुन्हा हा प्रश्न आपला मराठीत जातोय. हे सगळे काय आहेत, राहण्याची ठिकाणं आहेत. तबेला, कुराडे, गोठा यामध्ये साम्य असणारे स्थान काय आहे, तरी सगळी प्राण्यांची ठिकाणं आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांची असतील. आता या ठिकाणी बसणारा शब्द पाहिजे आपल्याला, तर पहिला दिला जाळे, पोळे, पागा आणि वारुळ. तर या ठिकाणी पादा हे उत्तर बरोबर आहे. इथं
तीनला बरोबर का पाहिजे आपल्याला या ठिकाणी पागा हे उत्तर बरोबर आहे बाकी जे आहे ते कीटक आहे आणि हे मात्र काय आहे पागा ही घोड्यासाठी आपण वापरतो ही प्राण्यांसाठी दिलेली घरं आहेत प्राण्यांची घरं आहेत त्यामुळे कधीला पुराणे गोठा या गटामध्ये पागा शब्द येईल फेब्रुवारी 2023 ला विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर या ठिकाणी 42 क्रमांकाचा प्रश्न फेब्रुवारी 2023 ला विचारला गेलेला आहे पुन्हा एकदा आपला संदर्भ आला पाहिजे सप्टेंबर एप्रिल जून आणि आपल्याला या गटामध्ये बसणारा महिना ओळखायला सांगितला आहे आता मी तुम्हाला सांगितलं की आपण हातावर तो बघू शकतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर 30 दिवसांचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल सुद्धा 30 दिवसांचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जून सुद्धा 30 दिवसांचा म्हणजे यांचे साधारण काय आहे तर सप्टेंबर एप्रिल जून हे 30 दिवसांचा महिने आहेत आता खाली पाहूया आपण जानेवारी 31 दिवसांचा डिसेंबर शेवटी येतो म्हणजेच 31 दिवसांचा आता मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च हा सुद्धा 31 दिवसांचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या ठिकाणी नोव्हेंबरचे मात्र 30 दिवस होत आहेत फेब्रुवारी 2023 चा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे या प्रश्नाच्या तयारीसाठी आपण मराठी महिने इंग्रजी महिने त्याचबरोबर मराठी महिन्यामध्ये येणारे सण इंग्रजी महिन्यांमध्ये येणारे सण त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये असणारे दिवस या ठिकाणी आपल्या पूर्व ज्ञानामध्ये आपले अभ्यास केले असले पाहिजे आता यानंतर पुढील प्रश्नानंतर आपण जाऊया आता गटात बसणारे पद खाली दिलेल्या पर्यायातून निश्चित करा फेब्रुवारी 2024 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे फेब्रुवारी 2024 ला प्रश्न विचारलेला आहे पुन्हा एकदा प्रश्न वाचतो मी गटात बसणारे पद खाली दिलेल्या पर्यायातून निश्चित करा त्यामध्ये शब्द दिले आहेत का वादळ सुनामी महापूर आता या संकल्पना का आणि पर्यायामध्ये दिलेले शब्द या ठिकाणी वाचतो पाऊस अपघात दुष्काळ आणि महासागर फेब्रुवारी 2023 चा प्रश्न आहे का आता पहा वादळ सुनामी आणि महापूर आपण जर ह्या आपत्ती पाहिल्या नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आपल्याला पाहिजे असल्या पाहिजे नैसर्गिक आपत्ती वादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे सुनामी ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे महापूर ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे आता आपण अपघात पाहिला तर तो मानव निर्मित आहे तो पर्याय आपल्याला बात करावा लागेल आता महासागर ही काही आपत्ती नाही इष्ट आपत्ती म्हणावं लागेल महासागर कारण महासागर मुळे तर आपल्याला पाऊस पडतो अनेक गोष्टी आपल्याला महासागरामुळे मिळतात आणि तर या दोनही तुम्हाला निसर्गनिर्मित दिसत आहे पाऊस आणि दुष्काळ पण पाऊस पाऊस ही सकारात्मक अर्थाने आहे या ठिकाणी इष्ट आपत्ती आहे जर आपल्याला पुरेसा पिकाला पुरेसा असेल तर त्याला पाऊस म्हणतो आपण आणि जर अधिक पाऊस झाला तर त्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणतो जर इथं अतिवृष्टी शब्द असता तर त्या ठिकाणी पुढे जाऊ शकला असता परंतु हा पाऊस आहे ही इष्ट आपत्ती आहे त्यामुळे आपल्याला त्याला तो सुद्धा पर्याय बाद होईल आणि दुष्काळ हा मात्र पर्याय त्या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांक 3 फेब्रुवारी 2024 चा हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे फेब्रुवारी 2024 ला विचारलेला दुसरा प्रश्न आहे दिमाग रुबाब दौड हे सगळे जर शब्द पाहिले तुम्ही तर ते विशेषण आहेत का दिमाग आहे रुबाब आहे दौड आहे
आता या ठिकाणी उत्तर पाहूया आपण. पहिलं आहे श्रीमंती वैभव ऐक्य आणि साधन. आता पाहा साधन असणारी या ठिकाणी सगळे शब्द दिसतात आपल्याला. आपण बघा श्रीमंत पहा इथं फसवण्यासाठी श्रीमंती दिलेला आहे. श्रीमंती ज्या वेळेस तेव्हा ते काय होतं गुणवाचक नाम होतंय पहा. त्यामुळे हा पर्याय बाद होईल. त्यानंतर ऐक्य वैभव हा सुद्धा शब्द आहे परंतु हा आपण व्यक्तिमत्वासाठी वापरत नाही तर तो वस्तूसाठी श्रीमंती दाखवण्यासाठी वापरतो. त्यामुळं हा सुद्धा शब्द बाद होईल. या ठिकाणी आपल्याला व्यक्तीसाठी विशेषण आहे. ऐक्य हे सुद्धा नाम आहे. साठा हे मात्र काय आहे विशेषण आहे. दिमाग रुबा डऊ साठा हे मानवाचे वर्णन करणारे त्या ठिकाणी विशेषण आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. 2024 ला हे विचारले गेलेले प्रश्न आहेत. तर या सर्व प्रश्नांवर 2017 2018 19 20 त्या ठिकाणी 22 23 आणि 24 सर्व प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि तुमच्या या प्रश्नांमध्ये माझं लक्षात आलं असेल की आता तुम्हाला तयारी काय काय करणं अपेक्षित आहे आणि तुमच्याकडे काय काय साहित्य आहे. हा जो घटक आहे मी आधीच सांगितलं की या घटकामध्ये तुम्ही दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. तुमचा गणित आणि जो गणित आणि तुमचा मराठी याचे जे संबोध आहेत ते स्पष्ट असले पाहिजे. या ठिकाणी समानार्थी विरुद्धार्थी त्याचबरोबर वाक्प्रचार म्हणी एका शब्दाचे अनेक अर्थ शब्दसमूहाबद्दल एक शब्द या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचल्या पाहिजे. त्याचबरोबर गणिताचे संबोध जे आपले पाठ्यपुस्तकात दिलेले आहे यातला अगदी पहिलीपासून पाचवीपर्यंतचे सगळी पाठ्यपुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासली पाहिजे. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे जे प्रश्न आहे हे बऱ्याच वेळा सामान्य ज्ञानावर आधारतात आणि तुम्ही म्हणता हा शब्द आमच्या पुस्तकातला नाही परिसर अभ्यासातला पण नाही कसा विचार. तर आमचं ज्यावेळेस स्क्रीनिंग होतं महाराष्ट्र राज्यामध्ये तर तिथं तुमचे पेपर सेटर आमच्या बरोबर आलेले होते आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की हे कुठून घ्यावं. तर तुमच्या जरी ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये नसते तुमचं पाठ्यपुस्तक ही तुमची मर्यादा नाही. पाठ्यपुस्तकासारखे अनेक काही घटक तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासले पाहिजेत. त्यामध्ये काय आहे तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या शाळेमध्ये जे किशोर मासिक येतो तुम्हाला मराठीसाठी अतिशय उत्कृष्ट ते साधन आहे. त्यातलेच पॅरेग्राफ कधी कधी परीक्षेला विचारले असतात. त्यातल्याच शब्दांचे समानार्थी शब्द विचारले असतात. तुमची जी भाषा समृद्धी आहे यावर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे. पूर्वी तुमचं जे ग्रामरवर आधारित व्याकरणावर आधारित तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकायचे परंतु आता तुम्हाला तुम्ही परिसरामध्ये काय अभ्यासता यावर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातात आणि तुमच्या भाषा समृद्धीसाठी तुम्ही केवळ पाठ्यपुस्तकावर अवलंबून न राहता आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्याचं चिकित्सक त्या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे. किशोरसारखी मासिकं आपल्या लायब्ररीमध्ये असणारी अवांतर मासिकं त्या ठिकाणी अभ्यासली पाहिजे. विज्ञानाची काही गोष्टी आपल्याला वाचनात असल्या पाहिजे. नंतर आपण ज्या ठिकाणी जाऊ दवाखान्यात गेल्यानंतर चिकित्सक वृत्तीने त्या ठिकाणचं वाचन केलं पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाला भेट दिली त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय त्याचं सूक्ष्म कीन ऑब्झर्वेशन सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. आणि आपण असं जर केलं तर हा प्रश्न आपल्याला अजिबात अवघड जाणार नाही. तर या ठिकाणी मला आज आपण काय काय अभ्यासलं ते मी तुम्हाला सांगतो. आपण पाहिलं बुद्धिमत्ता 50 मार्काचा तो पेपर असतो त्यामध्ये त्या अंतर्गत गटाशी जुळणारे पद यासाठी 5 प्रश्न असतात. 5 प्रश्नामध्ये संख्या आकृती आणि त्या ठिकाणी शब्द यासाठी प्रश्न विचारले जातात. त्यापैकी शब्द हा घटक आपण अभ्यासला. शब्द घटकामध्ये आपण पाहिलं की साधर्म्य असणारे वैशिष्ट्याने सारखे असणारे शब्द आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे असतात. ते निवडण्यासाठी
आपण सारे ग म प या ठिकाणी सा म्हणजे सामान्य ज्ञान आपलं असलं पाहिजे. या ठिकाणी आकृत्याचे उत्तर देण्यासाठी रेषांचं निरीक्षण व्यवस्थित केलं पाहिजे. ग म्हणजे गणिताच्या संकल्पना आपल्या स्पष्ट असल्या पाहिजेत. म म्हणजे मराठी तो वाचन पा मराठी आपली जर मातृभाषा असली तरी सुद्धा आपण पाहतो की स्कोरिंगला आपल्याला पेपर नंबर 2 अधिक स्कोर करून देतो आणि पेपर 1 ला आपण थोडं मागतो का. तर त्याकडे आपण जवळचं आहे म्हणून तितकं लक्षपूर्वक पाहत नाही. मराठीचा अभ्यास जर आपण डीप केला तर त्याचा बुद्धिमत्तेचाही आपल्याला अभ्यास होणार आहे. आणि प म्हणजे परिसर अभ्यास. तर परिसर अभ्यासासाठी सुद्धा तुम्हाला अगदी तिसरी पासूनचे जे धडे आहे तर प्रत्येक पानावर एक असे 5 ते 10 प्रश्न स्वतः काढा. त्यातलाच प्रश्न परीक्षेला 100% येईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर तयारी केली. आता आपण पाहिलं 2017 पासून ते 2024 पर्यंतचे प्रश्न पाहिले. बहुतांश प्रश्न त्यातले 95% प्रश्न तुम्ही स्वतः सोडवलेले आहे. त्यामुळे हा अतिशय सोपा असा टॉपिक आहे. पुनश्च एकदा मला जिल्हा परिषद अहमदनगरनं मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्रशासनाचं या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.